ठिकाणी निकम साहेब माझे फार जुने दोस्त आहे आणि माऊली शेटे पण माझे फार जुने दोस्त आहे. म्हणजे जुने म्हणजे असे काही 5-25 वर्षापासून जे आपले दोस्त द्राक्षात या ठिकाणी एकच अपेक्षा करतो यांचं मार्गदर्शन तर मंत्र बाजार समितीमध्ये एकच नंबर झालं आणि त्याच्यानंतर इथे पण त्यांचं असं वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी व्हावा आणि मंत्रच्या बाजारपेठेत त्यांचं जे काम केलंय तशाच पद्धतीनं आमची माऊली शेटलाही विनंती आणि चेअरमन साहेब तर माझे मित्र आहेत. हमेशा आमचं आठवड्याला फोन असतो 15-20 फोन असतो. मी नाही गेलं तर त्यांचं टेटच असतं. पण त्या याच्यातून मी त्यांना एकच सांगतो की ह्या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं आणि बाजार समितीवर थोडंसं काही मार्गदर्शन शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं आणि याच्यातून एवढीच अपेक्षा आहे की निकम साहेबाला आम्ही कृषी दिनाच्याही शुभेच्छा देतो. ते एक शेतकरी चांगल्या प्रकारची शेती करतात आणि या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा देतो. पवार साहेबांबरोबर आहे तिथं आम्ही ते पण आहे त्यांना सल्ला काय त्यांनाही पण ते कुठं जाणार नाहीत. पवार साहेबांबरोबर वळजे पाटलां साहेबांबरोबर ते आम्ही मी तुम्ही त्याची माझी एक बाईट घेतली होती. आम्ही जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका पवार साहेबांना सोडून कुठंच जाऊ शकत नाही. त्यांचे आमच्या दोन्ही तालुक्यावर अनंत असे उपकार आहेत. माऊली शेजारी शिवसेनेचे असले तरी एकत्र उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार नारायणगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मंत्रचे माजी सभापती व विद्यमान संचालक देवदत्तजी निकम साहेब यांनी आपल्या उपहाराला भेट दिली. त्यांचं मी सर्व शेतकरी व्यापारी हमालमापाडी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. व साहेबांचा सत्कार माऊली शेठ मंडळाकडे विनंती करतो. तुमचा या ठिकाणी सन्मान झालाय. तुम्हाला काय अपेक्षित आहे काय सांगाल. अपेक्षित असं आहे की पूर्वी एक महिन्यापूर्वी 30-40-50 भावामध्ये जात होते त्यावेळेस माल होते. आज कुठल्याही शेतकऱ्याकडे माल नाही. हे थोडेफार पाठीमागून बसलेले माल आहेत तर आता थोडं समाधान आहे. पण तसे शेतकऱ्याला पैसे मिळतील असं काही वाटत नाही. खर्च वाजा आता लेवल होईल. बाकी काही पैसे मिळणार. उत्पन्न कमी. मार्केट कमिटीला काय सूचना. मार्केट कमिटीला एवढी सूचना आहे की मार्केट कमिटीने इथून पुढं मार्केटवर लक्ष ठेवणं व्यापारी बोलवणं आणि माल जेणेकरून शेतकऱ्याला परवडत अशा पद्धतीत मालाची विक्री या ठिकाणी व्हावी एवढी चाकरी. आज कृषी दिनाच्या निमित्ताने सगळ्या जगाचा असलेला पोशिंदा सर्वप्रथम त्याला मी कृषी दिनाच्या शुभेच्छा देत असताना नंतर आज बाजार समितीच्या आवारात आमचे दाजी आज स्वतः साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं मनापासूनचं मी स्वागत करत असताना तर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचं मनापासूनचं स्वागत. त्यांचं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला असंच निरंतर मिळत राहावं कारण त्यांचं काम करायची पद्धत आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्याचबरोबर खरं तर आज आपले माऊली शेठ आहेत त्यांच्याही माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाबतीत सातत्याने एक चांगलं काम उभं राहायचं प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मग आमचे सारंग भाऊ असतील इथले सगळे आमचे साहेबसुद्धा डोंगरे साहेबसुद्धा इथं उपस्थित आहे या सगळ्यांचं मनापासूनचं तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच प्रकारचा कार्यक्रम सातत्याने शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी. खरं तर आत्ता साहेबांनी सांगितलं की आपल्याला 3,000 ते 3,500 दर आपल्याला ऊस उत्पादनाला मिळू शकतो. परंतु त्याचबरोबर ऊस उत्पन्न वाढण्यासाठी नेते आपण सातत्याने आपल्याला शिबिरं घेतली पाहिजे. विक्री 100 टनापर्यंत जेव्हा ऊस जाईल त्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होईल. आज नारायणगाव असेल किंवा जुन्नर तालुका असेल किंवा आपला सगळा हा भाग असेल आज बाजारपेठ फिरला असेल तर हे टोमॅटोच्या पैशावर फिरतील. आज जे काही इथून मागचं वैभव उभं राहील ते श्रीराम भाऊ गाडवे यांच्या माध्यमातून खरं तर ज्यावेळेस आता ओपन मार्केट जेव्हा चालू झालं त्या माध्यमातून खरं तर आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं वैभव आहे. अशाच पद्धतीचं काम खरं तर या सगळ्या मंडळींकडून अपेक्षित आहे. मनापासूनच्या कृषी दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या वतीचं मंडळींचं मी मनापासूनचा आभार व्यक्त करतो.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.